जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण धन्वज छत्रपती संभाजीराजे नंतर शंभूचरित्र पाहत होतो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण शंभूचित्र भाग तेरा भाग बारा पाहिला आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शंभूचित्र भाग चौदा पाहणार आहोत शंभूचित्र भाग चौदा शंभूराजे कृत नक्षीक मध्ये निवडक पग वर्णन सवैया कोर कोल जपादल विद्रम काय तनिज बंधू कर्म कोती है रोचन रोरी रची मेहंदी नुर्प शंभू कहे मुक्ता सम पोती हे पाय धरे ढहरे इंगरोसे तिन मे मानी पायल की धनी जोती है हात वे तिन लो ओर से चांदनी चुनर के रंग होती है अर्थ राधिकेचे पाय लाल रंगाच्या कोहर फळासारखे तसेच लाल रंगाच्या पुष्पा प्रमाणे पिवळे धमक तसेच पोळ्यासारखे लाल दिसता जसे विविध दिशांना उमरलेले दुपहरीचे फरज सखीच्या गोदात पायास मेहंदी लागली आहे कवी नरपुशंभू म्हणतात काय मोत्याचा लेप पायास लावला आहे वसिंदूरचा पायातून आंघोळत आहे मनाची मा खूपच चमकत आहे चारी बाजूने ती सहलीनाने घेरली गेली आहे तिची ब... बुनकीदार ओढणी चमकदार चंद्रप्रभा प्रभेप्रमाणे शोभत आहे मुख राधिका के आनंद को बरन, बरनन कहा कि जे देखे ने न जो सो जुरावे सिटी सुधा धर शंभुराज प्रान प्राण अधरे ताको पावे कोन पार पारसो वखाने सोबा कोन वर ससन कोटी ज्योति ओटी के के ए, कैद चतुरान सबेत दिया बर हर फैल पट मज मंजू प्रफुल्लित कज कैदो बसी रहो सासी आई कंचन की बोली पर अथ राधिकेच्या मुखाचे वर्णन काय करावे ज्याने ते पाहिले त्याला अमृताचा निर्जर प्रवाहित आहे असे वाटू लागते कवी शंभूराज म्हणतात उरुजराज श्रीकृष्णाला तो प्राण आधार आहे तिच्या सुंदरचे वर्णन करू शकेल सहस्त्र ज्योती एकत्र करून ब्रह्मदेवाने ते निर्माण केले आहे साक्षात भगवान शंकराने शंभूराजास वर दिला आहे असे प्रफुल्लित कमर कामदेवाने निर्माण केले आहे तिच्या स्वर्णवेलीने राहणारा चंद्रच आलाच आहे आला आहे